नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुलात 4 नोव्हेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून गोरक्षनाथ अबूस यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिन क्षीरसागर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजयराव वालवडकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य वर्षा मुंडे, अप्पाराव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर यांनी अधिक माहिती दिली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी जे काही अभूतपूर्व योगदान दिलेले माणसं आहेत ते सगळे खूप ज्येष्ठ आहेत. अनेक जण त्याच्यातले आपल्याला सोडून गेलेले आहेत. महामुक्तिसंग्राम, त्यासाठी दिलेला लढा, त्यासाठी केलेला त्याग, सर्वस्वाची होळी, हे लहान मुलांना कसं कळणार? आणि ते जर कळत नसेल तर मग त्यांना सहज मिळालेलं स्वातंत्र्य ते त्याची किंमत नाही कळणार. मग ही किंमत त्यांना कळावी, त्यांचा त्याग त्यांना कळावा, त्या योगदानाची त्यांना जाणीव व्हावी, त्यांनी कुठंतरी कृतज्ञ असावं म्हणून घराघरामध्ये आपल्या हा स्वातंत्र्य लढा गेला पाहिजे, असा आमच्यासमोर तो विषय होता. मग ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळं मग आम्ही त्याला थोडंसं मर्यादित करून ठेवलं. अंबाजोगाई हे त्या काळातलं फार महत्त्वाचं एक केंद्र होतं. जरी हैदराबाद मुक्तिसंग्राम असं आपण म्हणत असू तरी अंबाजोगाई खूप महत्त्वाचं केंद्र असं अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केलेला आहे त्याचा. मग आम्ही अंबाजोगाईच्या संदर्भात त्याचा बराच शोध घेतला आणि अंबाजोगाईचा शोध घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की खूप गोष्टी आहेत अंबाजोगाईच्या संदर्भात ज्या आपल्याला पुस्तकात गोष्टी रूपाने मुलांपर्यंत पोहोचवता येतील. यावेळी या कार्यक्रमात हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य वर्षा मुंडे यांनी संपादकीय भूमिकेतून पुस्तक निर्मितीची संकल्पना व भूमिका सर्वांसमोर मांडली. या बैठकीच्या स्वरूपात पुस्तकाची निर्मितीच्या संदर्भात 2 गोष्टी पक्क्या झाल्या. एक पक्की झाली ती हे पुस्तक विद्यार्थी केंद्रित असेल, म्हणजे आपल्या संकुलातील इयत्ता पहिलीपासून ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं आहे. दुसरं, त्याचा विषय निश्चिती की मराठवाड्याचं जे काही योगदान आहे मुक्ती लढ्यामध्ये त्यातला फक्त एक भाग म्हणजे स्थानिक इतिहास, म्हणजे अगदी हे पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणता येईल की स्थानिक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य स्थानिक इतिहासाचं आहे. तसंच या पुस्तकासमोर एक आव्हान होतं, आम्हाला अगदी कमी वेळेमध्ये ते पुस्तक पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळं ते आमच्या ते आव्हान अगदी उत्तमपणे या सगळ्या समितीनं पेललेलं आहे. आणि या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे की हे गटकार्याने तयार झालेलं पुस्तक आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिन क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट तुम्ही स्वप्नात पाहणं, ती करायची ठरवणं आणि प्रत्यक्षामध्ये ती उतरवणं, याच्यामध्ये आपल्या कृतीचं क्रियेचं अंतर असतं. मला असं वाटतं की ही जी आत्ता सर्वार्थानं देखणी पुस्तिका आपल्यासमोर आत्ता प्रकाशित झाली, या पुस्तिकेच्या निर्माणाच्या बाबतीत ही असंच घडलं जे आपण आपल्याला वाटलं की असं करायचं आणि तसंच तितक्या गुणवत्तेचं जे अपेक्षित परिणाम साधणारं असं सगळं आपण एका ठराविक वेळेच्या मर्यादेमध्ये हे सगळ्यांनी पूर्ण केलं आहे. स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजयराव वालवडकर यांनी बोलताना सांगितले की हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगत अधिक माहिती दिली. त्याच्यामुळे या पुस्तकाच्या निमित्तानं शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या समोर हा सर्व विषय खूप चांगल्या पद्धतीनं येत आहे आणि ज्या पद्धतीनं ती पुस्तकाची छपाई मी आत्ता पाहिली त्यातलं ते सगळी मांडणी, चित्रांची मांडणी, ते विद्यार्थ्याची म्हणजे एक शाळेतला विद्यार्थी ते पुस्तक हाताळणार आहे हे पूर्णपणे डोक्यामध्ये मानसिक लक्षातमध्ये ठेवून
ह्या पुस्तकाची छपाई झालेली आहे याचं म्हणजे मला याची मला खात्री आहे. आणि सर ज्या ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ते पुस्तक पडेल तो प्रत्येक विद्यार्थी ते पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय सोडणार नाही एवढं मला त्या पुस्तकावरून तरी खात्री येते. विद्यार्थी उपयोगी साहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रीयत्वाच्या विचाराने समृद्ध करणारे परंतु विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा विचार करून त्यांच्या पातळीचे साहित्य शिक्षकांनी निर्माण करावे ज्यातून आपल्या संस्थेचे राष्ट्र समर्पित विद्यार्थी घडवण्याचे ध्येय साध्य होईल हे नक्की, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य यांनी केले. ही संस्था शिक्षकांनी स्थापन केली केवळ समाजामध्ये आपला विचार रुजवण्यासाठी. आणि या शिक्षकांनी या पुस्तकाची निर्मिती केली की आपल्या विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास समजावा, जो इतिहास वाचेल जो इतिहास अभ्यासेल तो नक्कीच जीवनात यशस्वी दिशेने वाटचाल करील अशी आपली श्रद्धा आहे. आणि केवळ की हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, त्यांना त्याची जाण असली पाहिजे, आपली परिस्थिती काय, आपला देश काय, आपली संस्कृती काय, आपले विचार काय याची निश्चितपणे विद्यार्थ्यामध्ये रुजवण्याचं काम हे आपलं जरी असलं तरी या पुस्तकरूपीच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यावर अधिक संवेदनशीलतेनं कशा प्रकारे ते रुजवू शकतो यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोरक्षनाथ आबुज यांनी सांगितले की सध्या चुकीचे विमर्श निर्माण करून समाजामध्ये बुद्धिभेद करण्याचे दुष्कर्म राष्ट्रविघातक मंडळी करत आहेत. तसेच त्यांनी अधिक माहिती दिली. ज्याचा इतिहास परिपूर्ण असतो, ज्याचा भूतकाळ परिपक्व असतो, त्याचा वर्तमान स्थिर असतो आणि भविष्याचा वेध उज्ज्वलतेकडे असतो. परंतु ज्याचा भूतकाळ विसरलेला असतो, त्याचा वर्तमान लडखडत असतो आणि भविष्य अंधारात असतं. आम्ही हे भविष्यासाठी जे ठेवून जात आहोत, ही पदचिन्ह जी ठेवून जात आहोत ती महत्त्वाची आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या बाबतीतही आम्हाला नेमकं असंच झालं आहे. तथ्य काहीतरी वेगळं आहे, सत्य काहीतरी वेगळं सांगण्यात आलेलं आहे आणि कथ्य तर काय वेगळंच आहे, अजून त्याच्यापेक्षा तिसरंच काहीतरी आहे. तथ्य कथ्य आणि सत्यामधला हा जो फरक आहे हा आमच्या मराठवाड्यातल्या संपूर्ण समाजाने समजून घेण्याची ही वेळ आहे. ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ही वेळ आहे. जेव्हा सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हासुद्धा आपल्या काही पूर्वजांनी हे प्रयत्न केलेत. मी ती 25 वर्षापूर्वीची पुस्तिका आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तेव्हासुद्धा एक पुस्तिका प्रकाशित झाली होती आणि त्यालासुद्धा नाव दिलेलं आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम. अध्यक्ष समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांनी सांगितले की या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले. ही पुस्तिका दर्जेदार झालेली असून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून निर्माण झाली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आपण माझ्या फार 6 महिन्याखाली किंवा 8 महिन्याखाली माझ्या डोक्यात ही कल्पना आली होती की हैदराबाद मुक्तीसंग्रामावर असं काहीतरी करावं की जे विद्यार्थी उपयोगी असावं. पण त्याचं मूर्त स्वरूप मला देता आलं नाही माझ्या परिस्थितीमुळं आणि ते मूर्त स्वरूप मला आज भाषीप्रच्या ह्या संकल्पनेमध्ये पाहायला मिळालं. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये प्रकाशनामध्ये आपण जी पुस्तिका प्रकाशित केली ती खूपच दर्जेदार पुस्तिका आहे. आणि जसं या पुस्तिकेसाठी आपण सर्वांनी मेहनत केलीत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून आपण पुस्तकाची रचना केलीत, ते पुस्तक मी पाहत होतो त्याच्यामध्ये अशी काही वाक्य होती की रात्रीचे 12 वाजलेत रातकिडा किरकिर करतो आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या त्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या आकलन क्षमतेप्रमाणे फार सुंदर रचना करण्याचा हा प्रयत्न झाला. याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, आभारही व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, मुक्ती लढ्यातील क्रांतिकारकांचे कुटुंबीय, पत्रकार, जाहिरातदार,
संकुलातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन केदार वाघमारे यांनी तर वैयक्तिक पद्य जयेंद्र कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार अप्पाराव यादव यांनी मानले। तसेच यावेळी शांती मंत्राने कार्यक्रमाचा समारोप शैलेश पुराणिक यांनी करून दिला। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई।